जालनामध्ये झालेल्या मराठा आंदोलकांवर जो लाठी हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आज बघितलं तर मोर्चाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा सकल मराठा मोर्चाच्या वतीने करण्यात आलं. या आंदोलनाचं जे नेतृत्व आहे या मोर्चाचं नेतृत्व शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केलेलं आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये मोठ्या प्रमाणात जे मराठी बांधव आहेत ते हे सामील झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे या आंदोलनात खासदार विनायक राऊत यांची मुलगीसुद्धा सहभागी झालेली आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक जे मराठा बांधव आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेत. त्यांची एकमेव मागणी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि मराठा समाजाला न्याय मिळावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी इथे जोर धरताना दिसते. सुरेश कोळगेकर, जय महाराष्ट्र, कणकवली, सिंधुदुर्ग.